नमस्कार, तुम्ही पाहत आहात कार्यक्रम काव्योदय। आता ह्यापुढील कविता तुम्हाला ऐकवित आहेत श्रीमती सुरेखा देसाई। कवितेचे नाव आहे विश्वव्यापक श्री गणेश। गणपती आले घरा, सण चतुर्थीचा करो साजरा। गणेश हा पुत्र पार्वतीचा, तसाच तो हो तसे लाडका पार्वतीचा। 5-7 दिवस उत्सव करू साजरा। पंचपक्वांना वरताव मारा। गणेश हे विद्येचे प्रतीक, शिकतो आम्ही 3-2-1। आरत्या म्हणू आम्ही लहान थोर, आशीर्वाद मागू आम्ही नर नारी। भजने म्हणू आम्ही ताल मृदुंगाच्या तालांत, आरत्या म्हणू आम्ही मंगलसुरांत। गणपती आले घरा, सण करू साजरा। खरे आहे, श्री गणपती हे विद्येचे प्रतीक आहे व उत्सवमूर्ती आहेत। ढोलताशा मृदंगाच्या तालात होणारे गणरायाचे आगमन हे सर्व ठिकाणी मंगलमय वातावरण करून जाते, अशा या विश्वव्यापी गणरायाला वंदन। रसिक प्रेक्षको, आता वळूया पुढच्या कवितेकडे। कवितेचे नाव आहे आमची शाळा। चला मुलांनो शाळेत आम्ही जाऊया। संपला कोविड, संपला कोरोना, तो पण शाळेची घंटा वाजे घन घन। भेटूया आम्ही नवीन बाईंना, तसेच नवीन मित्रमैत्रिणींना। एकत्र आम्ही येऊया, शाळेत आम्ही जाऊया। नवीन वर्ष ते होईल चालू, उकाड्याचे दिवस संपेल। आम्हाचा आता सुरू करूया, कविता तयार करूया, शाळेत आम्ही जाऊया। सुंदर या कवितेत कोविड संपल्यानंतर शाळेत पुनश्च श्रीगणेशा करतानाची लगबग दिसून येते। प्रेक्षक हो, आता वळूया आणखीन एक कविता घेऊन। त्या कवितेचे नाव आहे समुद्र। लाटा येई त्या लचकत मुरडत समुद्रातून, जन पाहतील त्यांना डोळे विस्पारून। किती लोक ते जातील किनाऱ्यावर, आनंद होतसे त्यांना द्विगुणित नाचून लटावर। किनारे कितीक आहेत ते लोकांना रिझवायाला, ना जात ना धर्म ना नर ना नारी। नरनारी तसेच शिशु आणि बालगोपाल, खेळ खेळती सगळे मिळून वेगळे वेगळाल। कुणी पाहती इकडून तिकडे, कुणी खाती पुरी भेळ। रात्र झाली पुरे झाला हा किनाऱ्यावरचा खेळ। लोक चालले झरझर पाय उचलणे आपल्या घराला, एवढ्यात कळले एक शिशु तो गेला समुद्राच्या तळाला। सावधानीचा इशारा, खोल पाण्यात कुणीही उतरू नका। सुरेखाजीने आपल्या सर्वांना संदेश दिला आहे, समुद्रावर मजा करताना जरा सांभाळून करा, लाल झेंड्याजवळ पाण्यात खेळू नका। हे पाहून सीर सलामत तो पगडी पचास असे म्हणावेसे वाटते। रसिक प्रेक्षको, वळूया पुढच्या कवितेकडे। कवितेचे नाव आहे सुकन्या। ओलसर मातीत वाढलेली कन्या, शिकून सवरून बहरली, खेळली बहरली झाली फुलकळीची। खेळण्याला जाताना पायी वाट आई तिची, अजूनही कशी नाही आली ती पोर आईची। पाहुणी वाट तिची थकले तेच नयन, दिसांदिस गेले वर्षन महिनेन महिने। झाली उपवार कन्या करण्यास विवाह तिचा, वर संशोधन सुरू झाले पती मिळण्यास साचा। कन्या होती मायेची आवडीची घरच्यांची, सासरी जाणार म्हणणे चिंता करी माणसे घरची। माता पिता झाले व्याकुळ त्या शिशूला, परंतु दुसऱ्याचे धन आम्ही अडवू तिला कशाला। वर घे मागून तू जाता सासरला, माता पित्याकडून तैसाचा आशीर्वाद घे आपल्या सासू सासरे आणि नवऱ्याकडून। लाडक्या लेकीचे पाय घरातून सासरी जाण्यास निघताना किती आठवणीचे गाठोडे घेऊन जाणार असते ते तिलाच ठाऊक असते। जसे माहेर तसेच तिला सासरी असावे ह्या अपेक्षेपोटी दोन्हीकडून आशीर्वाद घेण्याचे कवयित्रीने मुलीला सुचवले आहे। प्रेक्षक हो, बोलूया अंतिम कवितेकडे। कवितेचे नाव आहे गोव्याचे भूषण नवदुर्गा। हिरवा शालू नेसुनी आली अमुची विजया दुर्गा, केसरी शालू नेसली कवळेची शांता दुर्गा। माय भवानी नेसुनी मिरविती लाल शालू रंगीत,
कामाक्षी देवीला नेसविला पिवळा शालू संगीत शांतेरी ही कुळदेवी अमुच्या घराण्याची महालसा ही शोभिवंत दुर्गा महादेवी गावची भरजरी शालू नेसुनी उभी आहे ती अंबा उडीवर उसगावात महालक्ष्मी वसतते तटस्थ राहुनी पांढरा शालुनी नेसुनी पणजीत मोर पंकितो शालू नेसते पाळीची ती नवदुर्गा मिळाले ते भूषण या गोव्याला अनेक देवदेवतांचे। गोमंतक हे वेगवेगळ्या देवदेवतांचे ठिकाण आहे। विविध रंगांचे शालू नेसून उभ्या असलेल्या ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वसलेल्या नवदुर्गा गोव्याचे भूषण आहेत। त्या सर्व देवदेवतांना वंदन करून मी आजचा काव्योदय हा कार्यक्रम इथे संपवते। सुरेखाजी, तुम्ही इथे इन गोवा स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचे आभार। धन्यवाद। तर रसिक प्रेक्षको, पुन्हा भेटूया एका नवीन कवयित्रींना घेऊन। तोपर्यंत निरोप असावा। नमस्कार।